हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, पगारवाढ झालेली आहे आणि शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. तर काय बातमी मित्रांनो, आपण ती बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा. तर चला तर आपण आपल्या बातमीला सुरुवात करूया. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे, विधी व न्याय विभागाचा मंत्रालय, दिनांक 19 मे 2023 काय म्हटलं आहे त्यामध्ये, केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय व्यय विभागाचे कार्यालय ज्ञापन क्रमांक 600 दिनांक 3/4/2023 प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेसित. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2023 पासून लागू करण्यात आलेली 4% महागाई भत्त्यातील वाढ म्हणजे DNS अलाउन्स 38% वरून 42% झाला व ज्ञापनात नमूद तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 1/1/2023 पासून 42% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. सदर महागाई भत्त्याची वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी, म्हणजेच आपल्या पगारामध्ये रोखीने येईल. सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांकसुद्धा दिलेला आहे. हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. कोणाची स्वाक्षरी? किशोर हिरालाल पाटील, उपविधी सल्लागार आणि उपसचिव महाराष्ट्र शासन, आणि प्रत कोणाला ह्या 8 ठिकाणी पाठवलेली आहे. नमस्कार.